भाजपचे मंत्री मायकल लोबो आपल्या राजकीय विधानांमुळे बरेच चर्चेत असतात. अनेकदा भाजपविरोधी भूमिका घेणारे लोबो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचं नेमकं कारण काय आहे, पाहूयात या संदर्भातला सविस्तर वृत्तांत. गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. 2012 साली पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून येत विधानसभेतील आपली कारकीर्द सुरू करणारे मायकल लोबो हे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेलं राजकीय व्यक्तिमत्व. सुरुवातीला मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वाखाली लोबो काहीसे शांत दिसत होते. मात्र 2017 साली काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून लोकांनी कौल दिला असताना भाजपला सत्तेवर विराजमान करून देण्यात मायकल लोबोंचा मोठा वाटा होता. त्यावेळी खऱ्या अर्थानं मायकल लोबोंची राजकीय ताकद गोव्याने पाहिली. स्वतः मंत्रिपद न घेता ते सहयोगी पक्षांसाठी सोडत मायकल लोबोंनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मोगो आणि गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी डच्चू दिला आणि शेवटी मायकल लोबोंची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र त्यानंतर लोबोंच्या महत्वाकांक्षा वाढतच गेल्या. आता तर मायकल लोबो हे भाजपसाठी मोठं उपद्रव मूल्य ठरत आहेत. मायकल लोबो काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. मध्येच ते सुदीन ढवळेकरांनाही भेटले. परवा तर त्यांनी म्हापशाचे काँग्रेस उमेदवार सुधीर कांदोळकरांच्या वाढदिनी हजेरी लावत कांदोळकर चांगलं काम करतायत, त्यांना आणखीन मोठ्या संधीची गरज असल्याचं वक्तव्य केलं. कामही केल्ले हा म्हापशेकरांनी तेका सदांच साथ दिल्लो हा. तेचे वांगडा रावन म्हाका दिसता कितलीशीच इलेक्शनां म्युन्सिपॅलिटीक तेका जिकयल्लो आहा. तेणें एक टायमार लोकांनी तेका मातसो फाटी धरलो MLA इलेक्शन आनी तेका ऑल द बेस्ट म्हणून येयल्लो हांव ह्या आयज. आनी हॅप्पी बर्थडे. तेचे गूड हेल्थ तेका देवान दिवची आनी बरी ताकद दिवची तेका काम करपाक. म्हापशेकारांचो एक म्हापशेकारांचो एक विजन आहा म्हापशेकाराच्या लोकांचे की तेणे आनीक हेजेकून फुडें एक पावल मारून काम करचें म्हणून. आनी म्हाका दिसता की म्हापशेकार लोक तेजे वांगडा आहा, फुडें तेजे वांगडा रावतले. आनी एकदम अ वेरी बीग हॅपी बर्थडे टू बाब सुधीर कांदोळकर. सुधीर भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. सुधीर भाई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. लोबोंच्या ह्या कृतीमुळे ते काँग्रेसमध्ये जाणार ह्या चर्चा आणखीन जोर धरतायत. मायकल लोबो कुठे जाणार, कोणता पक्ष निवडणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. मात्र मायकल लोबो जास्त काळ भाजपमध्ये राहणार नाहीत या मतावर राजकीय विश्लेषक पोचलेत, एवढं मात्र खरं. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी.